थोड़ा खाई दो उसमें। यस, गुड मॉर्निंग गाइज। तर आज आपला नेक्स्ट डे आपण प्लॅन करतोय, त्यासाठी आत्ता आपण आलेला सध्या ब्रेकफास्ट करतोय। ब्रेकफास्टमध्ये आपण पनीर पराठा आणि आलू पराठा घेतलेला आणि परत सेम प्लेन जे आपले मसाला डोसा असतात ते मसाला डोसा दोन घेतलेला आहे। इथून आता आम्ही ट्रॅव्हल करतोय श्रीनगरला आणि प्लॅन असा आहे की श्रीनगरला दाल लेक करायचा प्रयत्न आमचा राहतो। बघू, तिथून जर पॉसिबल झाला तर आम्हाला दाल लेकवरती रायडिंग मिळून जाईल, नसेल तर दोन आम्ही आज श्रीनगरला प्रॉपर स्टे करणार। तर आज त्यासाठी एवढंच आहे कारण की आता 12 वाजले आहेत आणि ही जी पूर्ण जर्नी आहे त्यासाठी मिनिमम 6 आवर्स प्लॅन होत आहे। राहिलेला प्लॅन मी तुम्हाला परत पुन्हा अपडेट करतो, तोपर्यंत तुम्ही और जो हाँ देखो इस ऐसे मार्केट में जो ओरिजिनल बिकता है ना मार्केट में, कि ये येलो जो जड़ा है वो काट देते हैं और इसको इसको बेचते हैं 1 ग्राम 300 का, सिर्फ रेड रेड आता है। जो ये चीज़ है इसको इसके तो लाखों गुण है। ये मीन्स की जो जड़ रहती है इसको मेडिसिन में काट के, जैसे ये पूरा फूल है ना ऐसे फूल को इकट्ठा करके पूरा पीछे से काट के ये अलग बिकता है, तो इसका मार्केट में रेट दुगना बिकता है। हमारा क्या है, हमारा ये सारा हमारा तक स्टोर का नाम ही तक कश्मीर स्टोर है, हमारा ऑल ओवर जो सामान जो कश्मीर से आता है पापो डिस्ट्रिक्ट से हमारे पास आ जाए 1 ग्राम 300 3 लाख रुपये किलो क्विंटल मिल गया। तो भाई कश्मीर में पैदा हो रहे क्विंटल में बेचता होगा, क्विंटल में नहीं बेचते होंगे तो 10 किलो में तो नहीं बेचते होंगे, क्विंटल निकालते होंगे अलग अलग बेचते। जो व्यापारी होते हैं वो क्विंटल में बेचते हैं। आप बोलोगे ये भी मैंने मनाली में देखी थी यार, ये तो है पीतल नहीं आएगा, ये बात होती है। ये सर ओरिजिनल है एकदम, एक बार लेके जाओ कश्मीर में, कश्मीर से भी लेके जाना मनाली से भी लेके जाना, फिर ये यूज करना मेरे को रिव्यू बताना एक महीने के बाद। क्या बात कर रहे हो, हम आएंगे फिर वापस आएंगे। जय माता दी। शॉपिंग केली आहे मी, साडी घेतली दोन, देवभावनी घेतल्या मी घेतलेल्या आहे आणि क्वालिटी आहे, कंटेंट एकदम मस्त आहे एकदम माझ्याकडे। तर आता आपल्या गाडीमध्ये फ्लूड असतं, ऑल डिझेल व्हेकलला एक DEF नावाचं फ्लूड असतं, तर त्याची रिक्वायरमेंट होती, तर त्यासाठी आम्ही आता इथं जम्मूमध्ये त्या ठिकाणी ते फ्लूड आहे घेण्यासाठी आलो होतो। फ्लूड घेतो आहे आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये आणि त्यामुळे आता आपल्या कारमध्ये घालतो, कारण की ते जर तुम्ही नाही घातला तर एक गाडी जी तुमची आहे ते 1200 किलोमीटरला ऑटो ऑफ होऊन जाते आणि तुमचं कार ऑन द स्पॉट दर्जा स्टॉप होतो। त्यासाठी त्या तऱ्हेने आम्ही चेक केली आपल्या जे किलोमीटर असतं म्हणजे एक आपलं एक इंडिकेशन मिळालं, त्यामध्ये कळलं की DEF इज युअर इफिशियन्सी इज लो, त्याच्यासाठी आपण त्यात ॲड केलं आहे। तर आता आपली रेंज जी गाडीची आहे परत वाढून जाईल आणि आता इथं फक्त एकच कॅन आम्हाला मिळाला जो 5 लिटरचा आहे। त्यानंतर नेक्स्ट श्रीनगरला एक शोरूम आहे महिंद्राचं, त्या ठिकाणी आपला DEF फ्लूड जे आपल्याला मिळून जाईल, तर आपण ते DEF फ्लूड पूर करतो आहे। गाडी घेऊन आले तर आता आपल्या आमची आयडेंटिटी करेक्ट आहे, तरी पण ते ना एक
पूरा चक्का जाम आहे बॉलपर्यंत. हा आपला जबरदस्त क्लिक व्ह्यू होतोय म्हणजे आतापर्यंत जे जर्नी जे आहे ना ते खूपच झालं जबरदस्त. एक नंबर सीन आहे पाठीमागासून मस्कट टॉप दिसतोय. अशा म्हणजे एकदम फिलिंग गार गार वाटतंय. टेम्परेचर पण थोडंसं कमी आलेलं आहे. मे बी 12-13 थोडं व्हिडिओ जर भारी आलाय. अरे कसला व्हिडिओ आला. चाय घेण्यासाठी चांगल्या स्पॉटवर थांबलेलो आहे. लोकेशन तर पाठीमागं जबरदस्त दिसतं आहे. तुम्ही बघू शकता मी आहे. दोघं पण आपले मित्र जे आहेत चाय घेत आहेत. थोडंसं थंडी वाजते. टेम्परेचर जे आहे ते आय थिंक 13-14 जास्त असेल त्यामुळे थंडी वाजते. तुम्ही बघू शकता व्ह्यू. माझा लुक एकदम असा खतरनाक दिसतो. चाय घेतली. आता आम्ही श्रीनगरच्या आसपास आहे. एक तासाभरात श्रीनगरला पोहोचून जाऊ. लोकेशन खूप सुंदर आहे. मजा येते. खूप एन्जॉय करतो. प्रॉपर बेस्ट रोड ट्रिप झाली आहे. त्याच्यानंतर आमचा केरळाला जायचा प्लॅन आहे. या टोकावरून त्या टोकाला बेसिकलं काम करूया पाठीमागे. आज काहीच नाही. आज होतच नाही. सांगा आजच्या सारखं उद्या बी होते. उद्या बी कारगिल जायला ते असं ते बी 200 किलोमीटर आहे. वेळ लागला ते बी एवढं असतं.
ठीक लगा है बढ़िया माझ्या पाठीमागं व्ह्यू पण बघू शकता जबरदस्त क्वालिटीमध्ये. तर सकाळी आज आजचा डे जो आहे तो स्टार्ट केलेला आपण 6 वाजता. पहिल्यांदा आपण मॉर्निंगमध्ये गेलेलो आहे दाल लेक श्रीनगरमध्ये. आणि त्याच्यानंतर आता आपण ट्रॅव्हल करतो पुढं लेहसाठी. एक छोटासा ब्रेकफास्टसाठी आपण थांबलेला त्यात पंजाबी ढाबा आहे एक लोकल लेवलला. त्याच्यानंतर आपण इथून येतो डायरेक्टली सीधा लेहसाठी. तर तुम्ही व्ह्यू पण बघू शकता. पाठीमागं जो आहे प्रॉपर एक मोठा असा डोंगरक्रम पण आपण तिथं आहे. थोडं बघितलं ना तर तुम्हाला आईस पण दिसून जाईल. आईस पण चांगला. ब्रेकफास्ट करतोय आम्ही सर्वजण. तर बघा तुम्ही बघू शकता आलूपुरी आणि हा प्लेन पराठा. रोशन भाई तिकडे बघा काय सीन आहे. मस्त लोकेशनला आहे. आणि पहिला जो आमचा आजचा स्पॉट होता तो होता दाल लेकला. एक मस्त लेक व्ह्यू आला. तिथे थोडेसे फोटोशूट केलं आणि त्याच्यानंतर आता पुढे निघतो डायरेक्टली लेहला. श्रीनगरमधून जाण्यासाठी 9 तास लागतात. टोटल 400 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे. आणि आत्ता जस्ट एक 50 किलोमीटरवरती आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मगाशी दाखवलो मी की आम्ही एक पुरी आलू भाजी घेतलं होतं आणि एक पराठा घेतला होता. चहा घेतोय आणि तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता एक जबरदस्त व्ह्यू आहे. बिस्किट नाही पडत खाली. दोन बिस्किट द्या बरं. व्हिडिओ बघतोय काय म्हणला. लई क्यूट स्माइल आहे एकदम. माझी अरे भाई थँक्यू बाबा. तुम्हाला काय वाटतंय. लई भारी खतरनाक चिकनी स्माइल आहे एकदम. गर्ल्स फिसल जाते. गाइज हम श्रीनगर से निकल चुके हैं अभी एंड अभी लेह के लिए रवाना हो चुके हैं. बीच में हम यहाँ पे नाश्ते के लिए रुके हैं. और आपका श्रीनगर से लेके लेह का जो रास्ता है वो लाइक 420 किलोमीटर्स का है. तो आपको अर्ली मॉर्निंग जल्दी निकलना पड़ेगा अगर श्रीनगर आप स्टे कर रहे हो. एंड देन फ्रॉम श्रीनगर टू अगर ले जाना हो तो अर्ली मॉर्निंग 6 बजे 7 बजे आप निकल जाओ. क्योंकि आगे भी चल के क्या हो सकता है कि वहाँ पर रास्ता
थोड़ा बहुत वन साइड वन वे में खुला रहता है और कभी इधर उधर जाने वाले को खोलते हैं और उधर तक, तो अगर आपका रास्ता क्लोज हो जाएगा तो आपको बीच रास्ते में रुकना पड़ेगा। भाव चाय चांगला घेना उसके मार मस्त मारना तू। तर आता आम्ही इथून निघतोय, जस्ट थोडा चाप घेण्यामध्ये टाइमपास झाला आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतो तो गोबर दिसतोय एकदम स्ट्रॉंग आहे। दो भाई लेहकडे आणि सोनमार्गपासून एक 20 किलोमीटर अंतरावरती तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पूर्ण जो आहे तो बर्फ दिसतोय दोन्ही बाजूला। जबरदस्त व्ह्यू आहे, आयुष्यामध्ये एकदा इथं यायला लागतंय, सर्वांनी यायला पाहिजे आणि खूप भारी वाटतंय। पाठीमागं पूर्ण व्हाईट स्नो आहे, तुम्ही बघा माझ्याबरोबर। ट्रॅफिक आहे रे, अरे दोन दोन रोज लागतात माहिती काय। दोन दोन दिवस तेच तर भेव होत माझ फसला की मग आपल्या ले म्हणाले इथच एवढा थंडी। आता तर काय नाही, रात्रीच्या कशी थंडी होती माहिती का फस गाय। यस, तर आता आम्ही लेहगड निघतोय सोनमर्ग पासून एक 40 किलोमीटर पुढे आल्यानंतर ना एक पॉइंट असा येतो की तुम्ही खूप वेळ ट्रॅफिक मध्ये अडकू शकता। टनेल आहे हे बघा, कारण की इथं एक टनेल आहे आपल्याला, त्या टनेल पासून आपल्याला बायपास होतो डायरेक्टली लेहसाठी। तर यामध्ये जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलात तर 1 दिवसापासून ते 4 दिवसापर्यंत टाइम तुम्हाला जस्ट ट्रॅफिक मधून निघण्यासाठी होऊ शकतो।
जर तुम्ही या मार्गावरती प्रवास करत असाल तर तुमच्याकडे ऍटलीस्ट एक दोन दिवस आपण सफिशियंटपणे काहीतरी खाऊ शकतो असं लाईटमध्ये आपल्याला हवं, जेणेकरून तुम्हाला जर काही भूक लागली काही लागलं तर तुम्हाला या इथं उपयोगी होऊ शकतो. जबरदस्त. चार दिवस जर अडकलात ना तर काय हालतुल विचार करा, लाईट नाही काय नाही काय नाही आणि सगळीकडनं पूर्ण अंधार आणि साईडला पूर्ण स्नो आहे. टेम्परेचर मायनस मध्ये जातं, -10 -12 पर्यंत जातं. तर अशा कंडिशन मध्ये 2-2 दिवस जर तुम्ही एका ठिकाणी अडकलात तर पूर्ण तुमची अवस्था खराब होऊन जाईल, हे लक्षात ठेवा. डेंजर सीन आहे भाई. लेकिन वो इंडिकेशन नहीं दिखा. देखिला बघी ला बाद में दिखा. नहीं है क्या वो धुआं?